श्री स्वामी समर्थ आज आपण आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी घरच्या घरीच सत्यनारायण पूजेचे व्रत हे कसे करावे याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास केंद्र या मार्गातून सेवेकरांच्या आर्थिक प्रगतीसाठी घरचे घरी विनापुरोहित श्री सत्यनारायण पूजन कसे करावे यासंबंधीची माहिती सांगितली आहे प्रत्येक सेवेकऱ्याने दर पौर्णिमेस प्रदोष काळावधीमध्ये सत्यनारायण पूजन हे आपल्या घरी करावे ही पूजा करणाऱ्याने पूजा होईपर्यंत उपवास करावा पूजा झाल्यानंतर नैवेद्य आरती करून सत्यनारायणचा प्रसाद करूनच उपवास सोडावा कोणतीही सेवा करत असताना ती संकल्पयुक्त केल्यास अधिक फल देत असते त्यामुळे पौर्णिमेचे सत्यनारायणचे व्रत करत असताना तुम्ही पाच पौर्णिमा अकरा पौर्णिमा कि एकवीस पौर्णिमा किंवा तुम्हाला जशा शक्य आहे तेवढ्या पौर्णिमेचा संकल्प करावा व प्रत्येक पौर्णिमे सत्यनारायणाचे पूजन करावे या पूजेची मांडणी करत असताना कोणते साहित्य लागते ते आपण पाहूया एक चौरंग किंवा लाकडी पाठ पाटावर अंथरणीसाठी पांढरे वस्त्र तांब्याचे तहमन तांब्या पळी व दुसरे एक ताहमन सुपारी चार नग खाऊचे पाने पंधरा मंडलासाठी तांदूळ किंवा गहू बाळकृष्णाची मूर्ती फुले निरंजन कापूर समयी बसण्यासाठी आसन पाण्याचा भरलेला कलश इत्यादी पूजेची मांडणी करत असताना प्रथम ज्या ठिकाणी पूजा करावायची आहे ती जागा स्वच्छ करून त्यावरती रांगोळी घालावी एक चौरंग किंवा पाठ पूजेच्या ठिकाणी ठेवावा त्यावर पांढरेशुभ्र वस्त्र घालावे त्यावर मधोमध -मद, मुठभर तांदूळ किंवा ठेवावे व त्याचे चौकोनी भरीव मंडल करावे त्या चौकोनी मंडलावर पाण्याने भरलेल्या तांब्याचा तांब्या ठेवावा त्यामध्ये एक नाणी व सुपारी टाकावी त्यानंतर त्या तांब्यावरती खाऊची पाच पाणी घालावीत त्यावर तांदळाने सपाट भरलेले तांब्याचे तामण ठेवावे त्यावर रांगत्या बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी तांब्यासमोर तीन छोटी गव्हाची किंवा तांदळाची चौकोनी भरीव मंडले काढावीत त्या प्रत्येक मंडलावरती खाऊची जोड पाणी ठेवावीत व त्या प्रत्येक पानावरती एक एक सुपारी ठेवावी पाटाच्या चारही बाजूला आंब्याचे चार ढाळे लावावेत तुपाचे निरंजन लावून घ्यावे समई लावून घ्यावी व धूप लावावा तुळशीला अगरबत्ती लावून नमस्कार करून यावा घरातील मोठ्या माणसाला पूजेला बसण्याअगोदर नमस्कार करावा पूजेला बसण्यासाठी आसन घ्यावे आणि शांत मनाने पूजेला सुरुवात करावी पूजेला सुरुवात करण्याअगोदर हातामध्ये पाणी घेऊन संकल्प करावा हा संकल्प कसा करावा याचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केला आहे तो तुम्ही पाहू शकता पूजेला सुरुवात करत असताना स्वामी केंद्रातून मिळालेले सत्यनारायण व्रताचे पुस्तक जवळ ठेवावे त्यामध्ये पूजा कशी करावी हे सांगितले आहे पूजा करत असताना आपण केलेल्या मांडणीमधील आपल्या उजव्या हाताची पहिली सुपारी ही असते गणपतीची ती सुपारी घेऊन पाण्याने धुवून घ्यावी शक्य असल्यास अथर्व शीर्षाने अभिषेक करावा आणि नंतर सुपारी 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 ती सुपारी जागेवर ठेवून द्यावी त्याला अष्टगंध हळदी कुंकू फुल वाहून पूजा करावी धूप दीप ओवाळून घ्यावे व सुपारीसमोर पाण्याने भरेव चौकोनी मंडल करून त्यावरती साखरेची वाटी ठेवावी व फुलाने तीन वेळा पाणी फिरून गणपतीला नैवेद्य दाखवावा दुसरी सुपारी असते ती कुलदेवतेची ती सुपारी तामणामध्ये घेऊन स्त्रीसुक्ताने अभिषेक करून पुन्हा ती जागेवर मांडावी तुम्हाला श्रीसुक्त म्हणणे शक्य नसेल तर फक्त धुवून सुपारी जागेवर मांडावी त्या सुपारीला हळदी कुंकू फुल अर्पण करावे धूप दीप ओवाळून खडी साखरेचा नैवेद्य दाखवावा नैवेद्य दाखवताना तुळशी पत्राने नैवेद्य दाखवावा गणपतीला तुळशी पत्राने नैवेद्य दाखवत नाहीत गणपतीला दुर्वाने किंवा फुलाने नैवेद्य दाखवला तरी चालतो तिसरी सुपारी असते ती वरुण देवतीची तीही तामणामध्ये घेऊन पाण्याने अभिषेक घालावा अभिषेक घालत असताना शक्य असल्यास पर्जन्य सुप्त म्हणावे नसलेत हरकत नाही नंतर ती सुपारी जागेवर मांडून तिलाही अष्टगंध हळदी कुंकू धूप दीप ओवाळावे खडी साखरेचा सा नैवेद्य दाखवावा त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती तामणात घ्यावी व पुरुष सुक्ताने अभिषेक घालावा पुरुष सुक्त येत नसेल तर साध्या पद्धतीने अभिषेक करून मूर्ती जागेवरती मांडावी त्यानंतर बाळकृष्णांना अष्टगंध हळदी कुंकू फुले तुळशीपत्र अर्पण करून धूपदीप ओवाळावे व आपण केलेल्या शिऱ्याचा प्रसादाचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर सत्यनारायणच्या फोटोला हे हळदी कुंकू वाहून फुले अर्पण करावी धूप दीप ओळावे व एखादे फळ हे नैवेद्याला ठेवावे त्यानंतर सत्यनारायणच्या पोथीचे वाचनात सुरुवात करावी पोथीमध्ये असणारे अध्याय सलग वाचून घ्यावे प्रत्येक अध्यायाच्या समाप्तीनंतर भगवान श्रीकृष्णांना एक एक तुळशी पत्र अर्पण करावे वाचन झाल्यानंतर शक्य असल्यास भगवान विष्णूंची एकशे आठ नावे घेऊन एकशे आठ तुळशी पत्र बाळकृष्णांना अर्पण करावीत त्यानंतर आपल्या घरातील केलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवून आरती करावी आरती झाल्यानंतर घरातील सर्व लोकांनी श्री सत्यनारायणाला नमस्कार करून प्रसाद ग्रहण करावा आपल्या मार्गामध्ये आपण केलेल्या सेवेचे फल हे आपल्यास मिळावे असे सांगून आपल्या घरी केलेल्या सत्यनारायणचा प्रसाद आपल्या घरातीलच व्यक्तींनी ग्रहण करावा इतरांना वाटू नये आपल्या घरी केलेले सत्यनारायण पूजा ही किमान रात्रभर तशीच ठेवावी दुसरे दिवशी सकाळी धूप दीप खडी साखर अथवा दही भाताचा नैवेद्य दाखवून पूजेवरती अक्षता वाहून पूजा विसर्जित करावी अक्षता वाहत असताना फक्त सुपारीवरतीच अक्षता व्हाव्यात बाळकृष्णाच्या मूर्तीवरती किंवा फोटोवरती अक्षता टाकू नये एखाद्याच्या घरी जागेची खूपच अडचण असेल तर त्यांनी त्याच रात्री उत्तर पूजा करण्यास हरकत नाही पौर्णिमेचे सत्यनारायणाचे व्रत केल्याने आपले आर्थिक प्रश्न नक्कीच मार्गी लागतात याचा अनेकांना अनुभव आहे त्यामुळे हे सत्यनारायणाचे पौर्णिमेचे व्रत आपण सर्वांनी करा आणि इतरांनाही करण्याचा सल्ला द्या श्री स्वामी समर्थ